नमस्कार अनुभव स्टडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत भारतातील जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते व्यक्ती आणि त्यांची टोपण नावे या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये माहिती बघूयात आणि हा व्हिडिओ आपला पार्ट एक असणार आहे हे पार्ट दोनमध्ये मी आणखीन काही राहिलेले व्यक्ती आहेत त्यांची टोपण नावे कवर करेन तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी केलेल्या बिलकून ती क्लिक नक्की करा चला आपण पाहूयात भारतातील महत्त्वाचे व्यक्ती व त्यांची टोपण नावे सर्वात पहिल्यांदा आपण बघूयात भारताचे आईन्स्टाईन भारताचे आइन्स्टाईन म्हणून पे कोणाला म्हणतात तर हे आहेत नागार्जुन भारताचे आइनस्टाईन नागार्जुन यांना आपण म्हणतो पुढचे आहेत ग्रँड ओल्ड लेडी ऑफ इंडियन नॅशनलिझम ग्रँड ओल्ड लेडी ऑफ इंडियन नॅशनलिझम हे आपण म्हणतो ॲनी बेझंट यांना ॲनी बेझंट ॲनी बेझंट यांना आणखी एक दुसरं नाव देखील आहे यांना आपण माता वसंत असे देखील म्हणतो माता वसंत किंवा वसंत असे देखील म्हणतात त्यांना तर हे आहेत ॲनी बेजंट ज्यांनी भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीचं नेतृत्व केलं आणि भारतामध्ये रूल लीगची स्थाप सुरुवात देखील के त्यांनी केलेली आहे लोकमान्य आणि यांनी मिळून तर या हे आहेत ॲनी बेझंट ज्यांचे दोन न्यूजपेपर देखील आहेत एक म्हणजे कॉमन विल कॉमन विल आणि दुसरं आहे न्यू इंडिया न्यू इंडिया या व्हिडिओबरोबर तुम्हाला इतर देखील माहिती मी ह्या व्हिडिओ या, या आपल्या स्लाईडच्या माध्यमातून देणार आहे ग्रँड ओल्ड रेडिओ ऑफ इंडियन नॅशनलिझम अँड बेझंट पुढचे आहेत ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया हे आहेत दादाभाई नवरोजी ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडियन नॅशनलिझम नॅशनलिझम नाही जर्नलिझम ओके तर नॅशनलिझम आपण कोणाला म्हणतो आणि बेझंट ना तर ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडियन जर्नलिझम असे आपण म्हणतो तुषारकांती घोष यांना तुषार कांती घोष जे अमृत बाजार पत्रिकेचे एडिटर देखील होते पुढच्या आहेत फ्लाइंग सिख हे सगळ्यांना माहीत आहे फ्लाइंग सिख यांच्या जीवनावरती एक देखील आहे मिल्खा सिंग यांना आपण म्हणतो फ्लाइंग सिख पुढच्या आहेत भारताचे जलपुरुष वॉटर मॅन ऑफ इंडिया वॉटर मॅन ऑफ इंडिया आहेत डॉक्टर राजेंद्र सिंग डॉक्टर राजेंद्र सिंग बर्ड मॅन ऑफ इंडिया भारताचे पक्षीपुरुष ज्यांना आपण म्हणतो हे आहेत डॉक्टर सलीम अली भारताचे थोर पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली डॉक्टर सलीम अली यांच्या नावाने गोव्यामध्ये गोवा राज्यामध्ये एक अभयारण्य दे देखील आहे डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य जे की गोवामध्ये आहे आणि डॉक्टर सलीम अली यांच्या नावाने एक राष्ट्रीय उद्यान आहे नॅशनल पार्क आहे हे आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये डॉक्टर सलीम अली राष्ट्रीय उद्यान दोन्हीमध्ये कन्फ्यूज नका डॉक्टर सलीम अली यांच्या नावाने एक अभयारण्य ना आहे गोव्यामध्ये आणि एक राष्ट्रीय उद्यान आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये तरी हे आहेत बर्डमॅन ऑफ इंडिया डॉक्टर सलीम अली पुढच्या आहेत सरहद्द गांधी सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांना आपण बच्चा खान किंवा बादशहा खान असे देखील म्हणतो सरहद्द गांधी त्यानंतर आहेत लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री यांचं ताशकंदमध्ये निधन झालं ताशकंद या ठिकाणी आणि ताशकंद आहे उझबेकिस्तानची राजधानी शांती पुरुष भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री पुढचे व्यक्ती आहेत देशबंधू देशबंधू यांना आपण चित्तरंजन दास ओके या, या नावाने ओळखतो चित्तरंजन दास यांना देशबंधू किंवा सी आर असे देखील म्हणतात त्यांना चित्तरंजन दास सी आर दास देशबंधू वंग बंधू हे खूप महत्त्वाचे आहेत वंग बंधू यांच्या नावाने एक चित्रपटदेखील भारत आणि बांगलादेश बनवत आहे आणि त्याचे दिग्दर्शक आहेत श्याम बेनेगल आणि हे व्यक्ती आहेत बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान शेख मुजीबुर रहमान यांच्या पक्षाचं नाव होतं आवामी लीग आणि हे पक्ष सध्या बांगलादेशमध्ये सत्तेत आहे यांची मुलगी आहे शेख हसीना ओके बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना तर हे आहेत वंग बंधू दोन हजार वीसमध्ये यांचं शेख मुजीबूर रहमान यांचं शंभराव्या जयंती देखील आहे ओके पुढच्या आहेत भारताचे लोहपुरुष आयर्न मॅन ऑफ इंडिया हे आहेत सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल तर पुढच्या व्यक्ती आहेत उडनपरी ज्यांना आपण पयोली एक्सप्रेस असं देखील म्हणतो पयोली एक्सप्रेस जे की केरळचे आहेत एक्सप्रेस पयोली एक्सप्रेस उडनपरी असे देखील म्हणतो आपल्याला हे आहेत पी टी उषा रनर आहेत पी टी उषा केरळचे आहेत पुढच्या आहेत भारत कोकिळा भारत कोकिळा सरोजिनी नायडू भारताची पहिली महिला राज्यपाल जे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल झाल्या आणि यांना आपण भारत कोकिळा या नावाने ओळखतो सरोजिनी नायडू पुढचे व्यक्ती आहेत बाबूजी बाबूजी जगजीवन राम ओके बाबूजी जगजीवन राम यांना आपण बाबूजी या टोपानाने ओळखतो आणि भारताचे कामगार मंत्री देखील काही काळ राहिलेले आहेत आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी राहणारे हे सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती आहेत जवळपास मी बत्तीस वर्ष केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेलं आहे बाबू जगजीवन राम यांच्या मुलीचं नाव आहे मीरा कुमार जे की भारताची पहिली महिला लोकसभा देखील राहिलेल्या आहेत बाबूजी जगजीवन राम यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे समतास्थळ ओके समतास्थळ हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर आहेत शहीद ए आझम शहीद ए आझम ज्यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसला फाशी देण्यात आलं तीन व्यक्तींना कोणते कोणते व्यक्ती आहेत ती एक आहे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव जो आपण तेवीस मार्च हा दिवस आपण शहीद दिन म्हणून साजरा करतो तर शहीद हे आझम म्हणतो आपण भगतसिंग यांना भगतसिंग पुढचे व्यक्ती आहेत ताऊ आणि जननायक ओके चौधरी देवीलाल यांना म्हणतात ताऊ आणि जननायक पुढचे व्यक्ती आहेत युवा तुर्क युवा तुर्क आहेत भारताचे माझे पंतप्रधान श्री चंद्रशेखर चंद्रशेखर भारताचे माझे पंतप्रधान देखील राहिलेले आहेत यांना आपण युवा तुर्क असे देखील म्हणतो पुढचे व्यक्ती आहेत तोता ए हिंद तोता ए हिंद अमीर खुसरो प्रसिद्ध साहित्यकार अमीर खुसरो यांना आपण तोता ए हिंद असे म्हणतो तर कमेंट म्हणून सांगा कमें मित्रांनो एक व्यक्ती आहेत भारताचे खूप प्रसिद्ध आत्ता त्यांचं नाव गेलं परंतु सांगायचं माझ्याकडून राहील राहून गेला ज्यांना आपण बुलबुल ए हिंद म्हणतो बुलबुल ए हिंद हे आपण कोणाला म्हणतो ओके हे कमेंटमधून नक्की सांगा मला त्यांचा मी काही वेळापूर्वी उल्लेख केलेला आहे पुढचे व्यक्ती आहेत काश्मीरचा अकबर ओके काश्मीरचा अकबर म्हणून कोणाला ओळखतात तर हे आहेत जैनुलब्दीन जैनुलब्दीन अब्दीन काश्मीरचा अकबर पुढचे व्यक्ती आहेत डॉक्टर राजेंद्र सिंग भारताचे दोन वेळा भारताचे राष्ट्रपती भारता राहिलेले आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि भारतीय घटनेचे पहिले अध्यक्ष देखील तेच होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आपण देशरत्न आणि अजातशत्रू या टोपा नावाने ओळखतो देशरत्न आणि अजात शत्रू पुढचे व्यक्ती आहेत विद्रोही कवी ओके हे बांगलादेशचे ॲक्च्युली बांगलादेशचे आहेत विद्रोही कवी काझी नजरुल इस्लाम काझी नजरुल इस्लाम यांना आपण विद्रोही कवी असे देखील म्हणतो पुढचे व्यक्ती आहेत बिहार विभूती ओके okay. बिहार विभूती अनुग्रह नारायण सिंग बिहारचे आहेत बिहार, बिहार विभूती असे देखील आपण यांना म्हणतो अनुग्रह नारायण सिंग पुढच्या व्यक्ती आहेत देशप्रिय देशप्रिय आहेत यतींद्र मोहन सेनगुप्ता यतींद्र मोहन सेनगुप्ता यांना आपण देशप्रिय या नावाने ओळखतो पुढचे व्यक्ती आहेत महामना महामना म्हणजेच भा यांना भारतरत्न केले दिलेलं आहे हे आहेत पंडित मदन मोहन मालवीय पंडित मदन मोहन मालवीय तुम्हाला आठवत असेल पुणे करार किंवा ज्याला आपण येरवडा कला करार असे देखील म्हणतो येरवडा करार या करारामध्ये महात्मा गांधीजी ज्यावेळेस जेलमध्ये होते आणि येरवडा करार झालेला होता कोणामध्ये झाला होता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते आणि गांधी उपस्थित नव्हते महात्मा गांधी उपस्थित नव्हते त्यांच्या वतीनं सही कुणी केली होती एर करावरती तर पंडित मदन मोहन मालविया यांनी तर यांना भारतरत्न किती मिळालेलं आहे पंडित मदन मोहन मालवीय यांना नुकतंच भारतरत्न मिळालं आहे एक चार पाच वर्ष झालं ओके आणखीन एक कमेंट म्हणून सांगा की हे जे व्यक्ती आहेत पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न दिलेलं आहे परंतु यांच्याबरोबर आणखीन कोणत्या व्यक्तींना भारतरत्न दिलेलं आहे आणि कोणत्या वर्षी भेटलेला आहे हे तुम्ही मला कमेंटमधून नक्की सांगा ओके पुढचे व्यक्ती आहेत नेपोलियन बोनापार्ट नेपोलियन बोनापार्ट यांना आपण मॅन ऑफ डेस्टिनी किंवा लिटर कॉर्पोरल असे देखील म्हणतो लिटिल कॉर्पोरल किंवा मॅन ऑफ डेस्टिनी तर हे आहेत नेपोलियन बोनापार्ट नियतीचे व्यक्ती ओके या नशिबाची व्यक्ती मॅन ऑफ डेस्टिनी आणि नियतीचे शहर म्हणून भारतातील कोणत्या शहराला बघतात तर हे आहे विशाखापट्टणम विशाखापट्टणम पुढचे व्यक्ती आहेत भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक हे आहेत धुंडीराज गोविंद फाळके ज्यांना आपण प्रसिद्ध दादासाहेब फाळके या नावाने ओळखतो दादासाहेब फाळके प्रसिद्ध आहेत आणि यांनी एकोणीसशे तेरामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये राजा हरिश्चंद्र एक चित्रपट बनवला ते आहेत धुंडीराज गोविंद फाळके आणि यांच्या जीवनावरती एक चित्रपट आलेला आहे हरिचंद्राची फॅक्टरी नावाचं खूप खूप प्रसिद्ध चित्रपट आहे तो देखील तुम्ही नक्कीच पाहून घ्या त्या चित्रपटातून यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल धुंडीराज गोविंद फाळके दादासाहेब फाळके आणि दोन हजार वीसमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला आहे प्रसिद्ध ॲक्टर जे आहेत ऋतिक रोशन यांना दादासाहेब फाळके उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार भेटलेला आहे आणि उत्कृष्ट चित्रपट म्हणून त्यांचा चित्रपट आहे ज्यां जो चित्रपट आहे ज्या चित्रपटामध्ये त्यांनी आनंद कुमार यांच्या भूमिका बन साकारलेला आहे तो चित्रपट आहे सुपर थर्टी ओके सुपर थर्टी या चित्रपटाला आणि या चित्रपटाच्या अभियानाला अभिनयाला दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार वीस भेटलेला आहे तर हे आहेत भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके एका महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत हा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला नक्कीच विसरू नका पुढचे व्यक्ती आहेत लाल बाल पाल प्रसिद्ध आहेत लाल बाल पाल सगळ्यांनाच माहीत असणारे लाल म्हणजे लाल राय बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल या त्रयींना आपण लाल बाल पाल असे देखील म्हणतो जे विचारणे जहाल होते ओके हे देखील लक्षात ठेवा पुढचे व्यक्ती आहेत विरोधाभासांचे मिश्रण विरोधाभासांचे मिश्रण म्हणून आपण मोहम्मद बिन तुगलक यांना ओळखतो मोहम्मद बिन तुगलक एम बी टी ज्यांना आपण म्हणतो विरोधाभासांचे मिश्रण पुढचे व्यक्ती आहेत कायदे आजम कायदा ए आझम किंवा कायदे आझम हे आहेत मोहम्मद अली जिना मोहम्मद अली जिना मुस्लिम लीगचे सर्वाधिक वेळा आणि सर्वाधिक दिवस जे काही अध्यक्ष होते ते होते मोहम्मद अली जिना मोहम्मद अली जिना ना नायडू यांनी ओके सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम एकतेचे दूत असे देखील म्हटलं होतं हे देखील लक्षात ठेवा पेपरला यापूर्वी आलेला आहे कायदे आजम मोहम्मद अली जिना पुढचे व्यक्ती आहेत हॉकीचे जादूगार हॉकी ऑफ विजार्ड म्हणतो आपण यांना हॉकीचे जादूगार जादूगार आहेत मेजर ध्यानचंद मेजर ध्यानचंद यांची जयंती असते एकोणतीस ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो एकोणतीस ऑगस्ट मेजर ध्यानचंद पुढचे व्यक्ती आहेत सर्वांना माहिती असणारे सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर यांना आपण मास्टर ब्लास्टर असे देखील म्हणतो मास्टर ब्लास्टर आणि सचिन तेंडुलकर यांचं एक आत्मचरित्र आलेलं आहे काय नाव आहे त्याचं प्लेईंग इट माय वे ओके प्लेईंग इट माय वे हे ज्या आत्मचरित्राचं नाव आहे पुढचे व्यक्ती आहेत लिटल मास्टर ओके मास्टर मास्टर ब्लास्टर आहेत सचिन तेंडुलकर आणि लिटल मास्टर आहेत सुनील गावस्कर ओके okay. सुनील गावस्कर यांचे यांचं जे पुस्तक आहे ते आहे सनी डेज सनी डेज ओके okay. लिटल मास्टर सुनील गावस्कर पुढचे व्यक्ती आहेत भारताचे शेक्सपियर ओके okay. प्रसिद्ध लेखक शेक्सपियर व्यक्ती आहेत आणि भारताचे शेक्सपियर म्हणून कोणाला म्हणतो आपण कवी महाकवी कालिदास यांना महाकवी कालिदास शाकुंतल त्यानंतर मेघदूत हे काही प्रसिद्ध रचना आहेत कवी कुलगुरू काविदा कालिदास यांचंच आहेत ओके पुढचे व्यक्ती आहेत हरियाणा हरिकेन हरियाणा हरिकेन आपण म्हणतो ज्यांनी भारताला वन डेमध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून दिलं ते म्हणजे कपिल देव कपिल देव आपण जिंकलो पहिल्यांदा वर्ल्ड कप त्याचे कॅप्टन होते कपिल देव ओके कपिल देव निखंज असं त्यांचं पूर्ण नाव आहे हरियाणा हरिकेन म्हणतो कपिल, कपिल देव यांना देव यांच्या यांचं देखील एक पुस्तक आहे ते पुस्तक कोणतं आहे हे तुम्हाला कमेंट म्हणून नक्की सांगा ओके पुढचे व्यक्ती आहेत भारताचे मॅकेवाली हे आहेत आर्य चाणक्य प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांनी पहिल्यांदा अर्थशास्त्र हा ग्रंथलेला अर्थशास्त्र ज्यांना आपण कौटिल्य या टोपण दे नावाने देखील ओळखतो आणखीन एक नाव आहे यांचंच कौटिल्य ओके आर्य चाणक्य भारताचा मॅकेवाली पुढचे व्यक्ती आहेत भारताचे नेपोलियन ओके खूप प्रसिद्ध आहे ते खूप पेपरला विचारलेलं आहे समुद्रगुप्त समुद्रगुप्त यांना आपण भारताचे नेपोलियन असे देखील म्हणतो आणि हिंदू नेपोलियन कोणाला म्हणतो भारताचे नेपोलियन आहेत समुद्रगुप्त आणि हिंदू नेपोलियन आहेत हिंदू नेपोलियन आहेत स्वामी विवेकानंद ओके स्वामी विवेकानंद हे देखील लक्षात ठेवा पुढचे व्यक्ती आहेत रवींद्रनाथ टागोर ज्यांना आपण गुरुदेव असे देखील म्हणतो गुरुदेव यांच्या यांना आपण विश्वकवी कवी गुरु असे देखील म्हणतो ज्यांनी गीतांजली या ग्रंथांची रचना केली गीतांजली आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत हे ज्यांना एकोणीसशे तेरामध्ये नोबेल पुरस्कार भेटलेला आहे गीतांजली या काव्यासाठी साहित्यामधून नोबेल यांना भेटलेलं आहे रवींद्रनाथ टागोर आज आपण एकूण पन्नास व्यक्ती कवर करणार आहोत हे देखील लक्षात ठेवा आणि हा पार्ट वन आहे याच्यानंतर पार्ट टू देखील येईल तो देखील तुम्ही अवश्य पाहून घ्या खूप महत्त्वाचे आहेत पन्नास व्यक्ती पुढचे व्यक्ती आहेत सावरपाडा एक्सप्रेस सावरपाडा एक्सप्रेस हे आहेत कविता राऊत हे आपण महाराष्ट्राच्या आहेत खूप वेळेस ओळखतो आहे ना आपण कविता राऊत सावरपाडा एक्सप्रेस पुढचे व्यक्ती आहेत निर्मल हृदय निर्मल हृदय हे आहेत मदर तेरेसा मदर तेरेसा निर्मल हृदय आणि शांतता पुरस्कार शांतता नोबेल मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत हे आणि भारताचे जे काही नागरिकत्व का यांना भेटलेलं होतं पुढचे व्यक्ती आहेत शेर ए म्हैसूर ओके शेर ए म्हैसूर म्हैसूरचा वाघ असे म्हणतो आपण कोणाला तर टिप्पू सुलतान यांना टिप्पू सुलतान यांनी अठरा सत्तावनच्या उठावामध्ये खूप मोठी कामगिरी बजावलेली आहे शेर ए म्हैसूर टिप्पू सुलतान पुढचे व्यक्ती आहेत शेर ए पंजाब पंजाबचा वाघ ओके शेर ये पंजाब यांना आपण म्हणतो ते व्यक्ती आहेत महाराजा रणजित सिंग ओके महाराजा रणजित सिंग शेर ये पंजाब नंतर आहेत जननायक ओके जननायक कर्पुरी ठाकूर जननायक कर्पुरी ठाकूर यांना म्हणतो त्यानंतर आहेत लोकनायक ओके लोकनायक जयप्रकाश नारायण लोकनायक जयप्रकाश नारायण पुढचे व्यक्ती आहेत बंगाल केसरी बंगाल केसरी आशुतोष मुखर्जी आशुतोष मुखर्जी यांना आपण बंगाल केसरी या नावाने ओळखतो केसरी म्हणजे सिंह बंगालचा सिंह म्हणजेच आशुतोष मुखर्जी त्यानंतर पंजाबचा सिंह ओके पंजाब केसरी हे आहेत लाला लजपतराय लाला लजपतराय पंजाब केसरी आंध्र केसरी केसरी म्हणजे सिंह ओके परत एकदा आहेत आंध्र केसरी आणि हे आंध्राचे सिंह आहेत टी प्रकाशम टी प्रकाशम जे काही सर्व केसरी आहेत मी एकाच ठिकाणी यात घेतलेलं आहे ही नंतर आहेत बिहार केसरी ओके बिहार केसरी डॉक्टर श्रीकृष्ण सिंह डॉक्टर श्रीकृष्ण सिंह किंवा श्रीकृष्ण सिन्हा ओके बिहार केसरी त्यानंतर शेवटचे व्यक्ती आहेत आपले दोन राजर्षी ओके राजर्षी आपण दोन दोन व्यक्तींना म्हणतो हे एक व्यक्ती आहेत आपल्या महाराष्ट्राचे राजर्षी शाहू महाराज आणि दुसरे व्यक्ती आहेत पुरुषोत्तमदास टंडन हे तुम्हाला बरेच वेळेस माहिती असेल परंतु पुरुषोत्तमदास टंडन यांना देखील आपण राजर्षी म्हणतो हे बऱ्याच जणांना माहिती नसतं ओके हे आहेत पुरुषोत्तमदास टंडन राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असते सव्वीस जूनला ओके म्हणून आपण सव्वीस जूनला सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो कोल्हापूर संस्थानामध्ये खूप प्रसिद्ध जे काही काम आहे यांचं राजर्षी शाहू महाराजांचे आहे त्यानंतर कोल्हापूर संस्थानामध्ये व्हिक्टोरिया आश्रम मराठा आश्रम त्यानंतर बरेचसे आश्रम आणि शाळा यांनी उघडलेल्या आहेत त्यादर्शी शाहू महाराज यांचं पूर्ण नाव आहे यशवंतराव जयसिंगराव घाटगे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या ती क्लिक नक्की करा चला तर मग पुढे व्हिडिओ पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी